नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या प्रकरणातील सहकार आयुक्त व निबंधकाची जी अधिकार आहेत त्या अधिकार आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. सहकारी संस्थेचा निबंधक की जो सहकारी संस्थेमध्ये किंवा सहकारी चळवळीचा एक प्रमुख किंवा सहकारी चळवळ यशस्वी करण्यामध्ये सहकारी संस्थेचा निबंधक हा महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे, एक महत्त्वाचा पदाधिकारी मानला गेलेला आहे. सहकारी चळवळ यशस्वी व्हावी याकरिता सहकारी संस्थांवरती नियंत्रण ठेवणारा आणि सहकारी संस्थांना विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा या प्रकारचा एक अधिकारी की ज्याला सहकार आयुक्त व निबंधक म्हणून ओळखला जातं. या सहकार आयुक्त व निबंधकाची जी काही अधिकार आहेत ती अमर्यादित स्वरूपाची अधिकार आहेत की जी या सहकार आयुक्तांना देण्यात आलेली आहेत. सहकारी संस्था आयुक्त व निबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी संस्था की ज्या राज्यामध्ये कार्यरत आहेत अशा सर्व सहकारी संस्थांवरती देखरेख ठेवण्याचं काम, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा त्यांच्या नोंदणीपासून त्यांच्या विसर्जनापर्यंतची सर्व जी कार्यवाही आहे, ज्या ज्या बाबतीमध्ये सहकारी संस्थांना अडचण असेल, समस्या त्या ठिकाणी येतील अशा परिस्थितीमध्ये या सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाकडनं योग्य वेळी योग्य प्रकारच्या अधिकारांचा वापर करून या सहकारी संस्थांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम त्यामध्ये केलं जातं. सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाचे अधिकार जर आपण अभ्यासले तर त्यातील पहिला अधिकार आपण अभ्यासणार आहोत साधारणतः सहकारी संस्थांची नोंदणी. साधारणतः सहकारी संस्थांची नोंदणी करत असताना ज्या नियोजित सहकारी संस्था आहेत, नियोजित संस्था आहेत की ज्यांना नोंदणी होणं अ या प्रकारचा अर्ज सहकारी आयुक्त व निबंधक सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडे सादर करतात आणि या माध्यमातून सहकार आयुक्त व निबंधक आपल्या नमुना बमध्ये या सर्व अर्जांची छाननी किंवा त्या अर्जांची शहानिशा झाल्याच्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नमुना बमध्ये नोंदणीकृत या निबंधकाकडनं त्या कागदपत्रांची नोंदणी त्यामध्ये करून घेतात. साधारणतः सर्व कागदपत्र बरोबर असल्यास किंवा 2 महिन्यांमध्ये या सर्व कागदपत्रांची पूर्तता किंवा 2 महिन्यांमध्ये सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्याचं काम या सहकार आयुक्त व निबंधकाकडनं केलं जातं. हे पहिला अधिकार यामध्ये आहे. दुसरा अधिकार जर आपण बसला तर पोटनियमांना मान्यता देणे. सहकारी संस्थेच्या अंतर्गत जे पोटनियम आहेत, ज्या नियमांची सूची आहे, त्या पोटनियमांना मान्यता देण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाकडनं केलं जातं. या प्रकारचा अधिकार त्यांनी राखून ठेवला आहे. सोबतच जे अभिलेख जप्त करणं असेल, अभिलेख जप्त करण्याचाही अधिकार निबंधकांचा असतो. सहकारी संस्थेमध्ये जी काही हिशोब पुस्तकं आहेत, सभासद नोंदवही आहे, भाग नोंदवही आहे किंवा इतरही जे काही कागदपत्रं आहेत ती जप्त करण्याचाही अधिकार सहकार आयुक्त व निबंधकांना असतो. जर एखाद्या सहकारी संस्थेमध्ये आर्थिक बाबतीमध्ये गैरव्यवहार, काही फसवणुकीचे प्रकार जर त्या ठिकाणी दिसून आले तर अशा प्रकरणामध्ये सहकार आयुक्त व निबंधक पुढाकार घेऊन या सर्व प्रकारचे जे काही अभिलेख आहेत, जे काही दस्तऐवज आहेत, ते जप्त करण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवतात की जे सहकारी संस्थांना घातक ठरू शकतात या पद्धतीने किंवा सहकारी संस्थांना तोट्यामध्ये घेऊन जाण्यासाठी एक प्रेरक ठरू शकतात अशा प्रकारचे दस्तऐवज सहकार आयुक्त व निबंधकाकडनं जप्त केले जातात. हा देखील अधिकार आपण लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करणे. सहकारी संस्था जर एखादी नियमामध्ये काम करत नसेल, नियमावलीतील तरतुदींचं पालन योग्य पद्धतीने करत नसेल तर अशा पद्धतीने सहकारी संस्थांची जी नोंदणी आहे ती रद्द करण्याचा अधिकार देखील सहकार आयुक्त व निबंधकांना असतो. हे आपण अभ्यासलं. सोबतच सभासदत्व देणं. काही सभासद की ज्यांना सभासदत्व सहकारी संस्थांनी काही नाकारलं असेल काही कारणास्तव तर अशा सभासदांचा सखोल अभ्यास करून त्यांना सहकारी संस्थांमध्ये सभासदत्व मिळवून देण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकांना त्या प्रकारचा अधिकार आहे. हे देखील आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. साधारणतः सभांचं आयोजन म्हणूयात. सहकारी संस्थेमध्ये विविध प्रकारच्या सभा आयोजित केल्या जातात. मात्र या प्रकारच्या सभा जर सहकारी संस्थांनी आयोजित केल्या जर नसतील तर या सभा आयोजित करून देण्याचा अधिकार सहकार आयुक्त व निबंधकांचा असतो. सहकार आयुक्त व निबंधक हे साधारणपणे विशेष सर्वसाधारण सभासुद्धा बोलवण्याचा अधिकार या बाळगतात किंवा विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचाही अधिकार सहकार आयुक्त व निबंधकाचा असतो. हे आपण लक्षात घ्यायचे. त्यानंतर हिशोब तपासणीसाठी नेमणूक. साधारणतः सहकारी संस्थेच्या हिशोबांची जी काही तपासणी आहे ही करणं दरवर्षी बंधनकारक आहे. सहकारी संस्थांवरती आपल्याला माहिती आहे त्या अनुषंगाने सर्व सहकारी संस्थांमधील हिशोब तपासणी करण्याकरिता हिशोब तपासणीसाठी नेमणूक करणं हे सहकारी संस्थांना बंधनकारक असेल. मात्र या प्रकारची कारवाई जर सहकारी संस्थांकडनं जर केली जात नसेल तर या सहकार आयुक्त व निबंधकाकडनं या हिशेब तपासणीसाठी नेमणूक करून सहकारी संस्थेची आर्थिक
व्यवहारांची जी पारदर्शकता आहे ती तपासण्याचं काम त्यामध्ये केलं जातं. याही प्रकारचा अधिकार सहकारी आयुक्त निबंधकांना असतो. साधारणतः सहकारी संस्थांचं विलिनीकरण म्हणूयात. साधारणतः एक किंवा दोन काही सहकारी संस्था ज्या काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, आर्थिकदृष्ट्या जर त्यांना तोट्याला सामोरं जावं लागत असेल किंवा डबघाईत आलेले असतील, तर अशा सहकारी संस्थांचं विलिनीकरण करण्याचं काम अधिकार देखील सहकारी आयुक्त व निबंधकांना असतो. सोबतच सहकारी संस्थांचं वर्गीकरण करणं, सहकारी संस्थांचं वर्गीकरण त्यामध्ये करण्याचाही अधिकार सहकारी आयुक्त व निबंधकांना असतो. साधारणतः प्रक्रिया सहकारी संस्था, विपणन सहकारी संस्था, सोबतच औद्योगिक सहकारी संस्था, शेती संस्था या अनेक प्रकारांमध्ये सहकारी संस्थांचं वर्गीकरण करण्याचे अधिकार सहकारी आयुक्त व निबंधकांना असतात. आणि सोबतच सहकारी संस्थेमधील जे काही न्यायनिवाडे करण्याचं काम किंवा सहकारी संस्थेमध्ये जर काही वादविवाद असतील, न्याय देण्याचं काम असेल, याचं न्यायाधीश म्हणून या सहकार आयुक्त व निबंधकांना अधिकार प्रदान केलेले असतात की ज्यांचा वापर करून सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेतील जे काही न्यायनिवाड्याचं काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात. तर अशा सर्व अधिकारांचा वापर सहकार आयुक्त व निबंधकाकडून अशा वेगवेगळ्या प्रसंगी करण्यात येतो की जेणेकरून सहकारी संस्थेचं जे अस्तित्व आहे, सहकारी चळवळीचं जे स्वरूप आहे हे अबाधित राहावं, सहकारी चळवळ विकसित व्हावी आणि सहकारी संस्था ह्या योग्य पद्धतीने सुरळीतपणे त्यांचा कारभार करू शकतील याकरिता पोषक वातावरण निर्माण करून देण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधक करत असतात. ह्या मुद्द्यांच्या आधारे सहकार आयुक्त व निबंधकाची जी काही अधिकार आहेत ती आपण यामध्ये थोडक्यात अभ्यासली आहेत. ही सर्व अधिकार आपण अभ्यासणार आहोत सविस्तरपणे. ते असतील पुढीलप्रमाणे. यशस्वीरित्या कार्यरत व्हावी याकरिता सहकार आयुक्त व निबंधकाकडनं प्रयत्न केले जातात. कायद्यानुसार निबंधकाला अमर्यादित अधिकार त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. सहकार कायद्याने सहकार आयुक्त व निबंधकाला सहकारी संस्थांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे अधिकार, अमर्यादित अधिकार यामध्ये प्रदान केलेले आहेत. याच अधिकारांचा आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. साधारणतः 10 अधिकारांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत की ज्यातील पहिला अधिकार आहे की सहकारी संस्थांची नोंदणी करणं. आपल्याला माहीत आहे सहकारी संस्थांची नोंदणी निबंधकाकडनं केली जाते आणि एखादी जर नियोजित सहकारी संस्था असेल की जी प्रस्तावित आहे, जिची नियोजन किंवा जिची नोंदणी बाकी आहे, की जी नवीन नियोजित आहे, की जिची नोंदणी करणं गरजेचं आहे, अशा एखाद्या नियोजित सहकारी संस्थेच्या नोंदणीकरिता जेव्हा नमुना अर्ज सहकारी किंवा सहकार आयुक्त व निबंधकाच्या कार्यालयामध्ये दाखल होतो, तर तेव्हा निबंधकाच्या अर्जाची व सर्व कागदपत्रांची पडताळणी करतात, छाननी करतात. नियोजित संस्थेने सर्व अटींची व कागदपत्रांची पूर्तता केली असल्याची खात्री झाल्यानंतरच अशा संस्थांना किंवा अशा संस्थांचा अर्ज मिळाल्यापासून किमान 2 महिन्यांच्या आत रितसर नोंदणी या सहकारी संस्थांची केली जाते. साधारणतः नमुना बमध्ये या प्रकारच्या सहकारी संस्थांची नोंदणी केली जाते हे आपण अभ्यासलेलं आहे. सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देखील निबंधकाला यामध्ये असतो. आणि म्हणूनच पहिला अधिकार आपण जर निबंधकाचा अभ्यासला, सहकार आयुक्त व निबंधकाचा पहिला अधिकार आहे की सहकारी संस्थांची नोंदणी करणं आणि सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र देणं हे सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाचा पहिला अधिकार आपण या ठिकाणी बसतोय. सोबतच पोटनियमांना मान्यता देणं. पोटनियम म्हणजे उपविधी. उपविधी म्हणजे सहकारी संस्थेसाठी घालून दिलेले नियम व अटी की ज्यांचं पालन सहकारी संस्थेने करणं गरजेचं असतं. या सर्व नियमांची जी एक नियमावली आहे सोडक्यामध्ये, या नियमावलीला पोटनियम किंवा उपविधी म्हणून ओळखलं जातं. संस्थेच्या नोंदणीकरिता उपविधीच्या किमान 4 प्रती या नमुना असोबत त्या ठिकाणी जोडल्या जातात. उपविधीमध्ये सहकारी संस्था चालवण्याबाबतची सर्व नियमावली यामध्ये नमूद केली असते. सहकारी संस्थेचे दैनंदिन कार्य व व्यवस्थापन हे उपविधीतील नियमांप्रमाणे चालते आणि म्हणूनच संस्थेच्या नोंदणीच्या वेळी पोटनियम तयार करावे लागतात. या उपविधीस आयुक्त व निबंधक यांची मंजुरी घ्यावी लागते आणि म्हणून सहकार आयुक्त व निबंधक यांना पोटनियम मंजूर करण्याचा अधिकार आहे. हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. म्हणजे सहकारी संस्थेचे जे पोटनियम आहेत, नियम आहेत, नियमावली आहे, यांना मंजुरी देण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाकडून केलं जातं. याही प्रकारचा अधिकार सहकार आयुक्त व निबंधकांना आहे हे आपण समजून घ्यायचं. त्यानंतर अभिलेख जप्त करणे. साधारणतः अभिलेख म्हणजे थोडक्यामध्ये सहकारी संस्थेच्या संदर्भातील जे काही महत्त्वपूर्ण कागदपत्रं आहेत, एखाद्या सहकारी संस्थेकडून तिची काही हिशेब पुस्तकं किंवा अभिलेख दडपून जर ठेवले जात असतील, दडपून टाकण्याचा प्रयत्न जर केला जात असेल किंवा अनाधिकृत बदल जर त्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला जात असेल किंवा नष्ट करण्याचा अथवा संस्थेचा निधी किंवा मालमत्तेचा अपहार होण्याचा संभव या ठिकाणी जर असेल, तर अशा वेळेला निबंधकाची जी भूमिका आहे ती
संस्थेची मालमत्ता व अभिलेख जप्त करण्याचा अधिकार या निबंधकाला असतो हे आपण लक्षात घ्यायचे. म्हणजे सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये जर काही मालमत्तेच्या बाबतीमध्ये अफरातफरी किंवा इतरही बाबतींमध्ये काही मालमत्तेच्या किंवा अभिलेख जप्त करण्याचाही अधिकार हा निबंधकाला असतो हे आपण लक्षात घ्यायचे. म्हणजे एखाद्या वेळेला सहकारी संस्थेची फसवणूक होती आहे किंवा सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये काही विनासायास किंवा काही अशा काही गोष्टी घडत आहेत की ज्या माध्यमातून निबंधकाला अधिकार आहे की या सहकारी संस्थेची मालमत्ता जप्त करणं, अभिलेख जप्त करणं, या प्रकारचे अधिकार निबंधक वापरू शकतात. त्यानंतर पुढील जर कार्य आपण अभ्यासलं की नोंदणी रद्द करणे. एखादी सहकारी संस्था कायद्यातील तरतुदींचं जर पालन करत नसेल, पैशांचा गैरव्यवहार गैरवापर करत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार निबंधकाला असतो हाही अधिकार आपण लक्षात घेतला. त्यानंतर सभासदत्व देणे. साधारणतः सहकारी संस्था इच्छुक व्यक्तींना सभासदत्व प्रदान करत असते. जर एखादी संस्था एखाद्या व्यक्तीचा सभासदत्व नाकारित असेल, टाळत असेल, तर अशा व्यक्तींनी आयुक्त व निबंधक यांच्याकडे जर अर्ज करून सभासदत्वाबाबतचा जो काय अर्ज आहे तो जर सादर केला, तर सर्व अटी पूर्ण केलेल्या व्यक्तीला निबंधक संबंधित संस्थेस किंवा संबंधित संस्थेमध्ये सभासदत्व देण्यास तरीकांनी पुढाकार घेतात, त्या प्रकारचा अधिकार या संबंधित निबंधकांना असतो हे पण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जर एखाद्या सहकारी संस्थेने जर सभासदत्व देण्यास नकार दिला असेल, तर अशा व्यक्तीच्या मागणीनुसार सहकार आयुक्त व निबंधक त्या संबंधित व्यक्तीला त्या सहकारी संस्थेचे सभासदत्व प्रदान करून देण्याचा अधिकार बाळगतात हे आपण लक्षात घ्यायचे. त्यानंतर सभांचे आयोजन. साधारणतः प्रत्येक सहकारी संस्थेचे किंवा प्रत्येक सहकारी संस्थेने कायद्यातील तरतुदीनुसार सभा घेतल्या पाहिजेत, सभा बोलावल्या पाहिजेत. एखाद्या संस्थेने जर या सभा वेळेवर बोलावल्या नाही, तर या सभा बोलवण्याचा अधिकार देखील निबंधक स्वतःकडे राखून ठेवतात. त्या अधिकाराचाही वापर निबंधकाकडनं केला जातो. साधारणतः विशेष सर्वसाधारण सभासुद्धा बोलवण्याचा अधिकार निबंधकांना अशा प्रसंगी असतो. म्हणजे सभांचं आयोजन करणं याही प्रकारचा अधिकार निबंधकांचा असतो हे आपण लक्षात घ्यायचे. त्यानंतर हिशेब तपासणीसाची नियुक्ती. आपल्याला माहिती हिशेब तपासणीसाची नियुक्ती सहकारी संस्थेमध्ये का केली जाते, कारण संस्थेमधील जे काही हिशेब आहेत, हिशेबांची जी शहानिशा आहे, हिशेबांमधील जी अचूकता आहे ती पडताळण्याकरिता, पारदर्शकता आहे ती पडताळण्याकरिता हिशेब तपासणीसाची नियुक्ती केली जाते. तर हिशेब तपासणीसाची नियुक्ती सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाला करण्याचे अधिकार असतात. साधारणतः सहकार कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक सहकारी संस्थेने हिशेब तपासणीसाची नेमणूक करून आपल्या वार्षिक हिशेबांचे लेखापरीक्षण करून घेणं हे सहकारी संस्थांवरती बंधनकारक असतं. एखाद्या संस्थेने जर हिशेब तपासणीस नियुक्त केला नसेल किंवा हिशेब तपासणीसची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, तर अशा संस्थेवर मान्यताप्राप्त हिशेब तपासणीस नियुक्त करण्याचा अधिकार निबंधकांना आहे. म्हणजे हिशेब तपासणीसाच्या माध्यमातून लेखापरीक्षण हे अचूक पद्धतीने केलं जावं, सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची जी पारदर्शकता आहे ती पडताळून पाहण्याकरिता हिशेब तपासणी केली जाते. आणि या हिशेब तपासणीसाची नियुक्ती जर एखाद्या सहकारी संस्थेने जर केली नसेल आणि अशा परिस्थितीमध्ये सहकार आयुक्त व निबंधक या प्रकारच्या हिशेब तपासणीसाची जी काही प्रक्रिया आहे किंवा हिशेब तपासणीची प्रक्रिया पूर्ण करतात, याही प्रकारचा अधिकार हिशेब तपासण्याचा आहे हे आपण यातनं लक्षात घ्यायचे. त्यानंतर पुढील कार्य, पुढील जर अधिकार आपण बघितला सहकारी संस्थेचे विलिनीकरण. साधारणतः सहकारी संस्थेचे विलिनीकरण याचा अर्थ असा की त्या ठिकाणी सहकारी संस्थांचं काय केलं जातं, एकत्रीकरण केलं जातं, किंवा एकाच प्रकारच्या दोन किंवा अधिक संस्था जर एखाद्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील, आर्थिक संकटामध्ये असतील किंवा तोट्यामध्ये चालत असतील किंवा अकार्यक्षम असतील, तर संस्थेच्या व सभासदांच्या हिताकरिता अशा संस्थेचे विलिनीकरण व पुनर्रचनेस मंजुरी देण्याचाही अधिकार आयुक्त व निबंधकांना असतो. म्हणजे एखादी संस्था जर तोट्यामध्ये असेल, एखादी संस्था जर वारंवार नुकसानीला जर सामोरं जात असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सहकारी संस्थेचं विलिनीकरण करणं या प्रकारची अपेक्षा, या प्रकारची गरज जर निर्माण झाली असेल, तर याही प्रकारचे अधिकार सहकारी संस्थेच्या माध्यमातून विलिनीकरण करण्याचं काम यामध्ये केलं जातं. सहकारी संस्थेची पुनर्रचना करणं, सहकारी संस्थेतील नियम अटी बदलवणं, मध्ये बदल करणं, सहकारी संस्थेचे नियम बदलणं, नियम अटी यामध्ये बदल करून सहकारी संस्थेला योग्य प्रकारचं आणि पोषक वातावरण त्यामध्ये काम करण्याकरिता निर्माण करून देणं याही प्रकारचे अधिकार सहकार आयुक्त व निबंधकाला असतात. साधारणतः पुढील अधिकार जर आपण अभ्यासला की संस्थांचे वर्गीकरण करणे. सहकारी संस्थांचं कार्य, त्यांचे आर्थिक व्यवहार,
सोबतच आर्थिक परिस्थिती इत्यादींच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करण्याचा अधिकार निबंधकाला असतो. साधारणतः विपणन संस्था, शेती संस्था, औद्योगिक संस्था इत्यादी प्रकारांमध्ये या सहकारी संस्थांचं वर्गीकरण करता येतं की जे सहकार आयुक्त व निबंधकाकडनं केलं जातं. आणि सर्वात शेवटचा अधिकार जर आपण या ठिकाणी बसला तर यामध्ये आपल्याला लक्षात घेता येईल की न्यायनिवाडा. सहकारी संस्थेमध्ये जर काही वादविवाद निर्माण झाले असतील तर अशा वादविवादांची तक्रार सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडे जर आली तर सहकार्य कायदा व पोटनियमात ओलीतील किंवा पोटनियमातील ज्या काही तरतुद्या आहेत त्यांच्यानुसार असे वाद मिटवून न्यायनिवाडा करण्याचा अधिकार सहकार आयुक्त व निबंधकांना असतो. म्हणजे सहकारी संस्थेतील सर्वोच्च पदाधिकारी या नात्याने सहकारी संस्थेतील जे काही न्यायनिवाड्याचं काम आहे की न्यायाधीश म्हणून देखील कदाचित या सहकार आयुक्त व निबंधकांना एक न्यायनिवाड्याचं काम यामध्ये करावं लागतं की जेणेकरून सहकारी संस्थेची जी भूमिका आहे, सहकारी संस्थेचं जे काही ध्येय आहे ती गाठण्यामध्ये सहकारी संस्था योग्य पात्र ठरू शकतील हाच त्या पाठीमागचा हेतू असावा. तर या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सहकार आयुक्त व निबंधक यांचे जी काही अधिकार आहेत या ठिकाणी समजले असतील अशी अपेक्षा आहे. कंटिन्यू करणार आहोत. साधारणतः अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक यांच्यातील जो फरक आहे तो आपण समजून घेणार आहोत. साधारणतः अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक यांच्यातील फरक हा विविध मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेतो आहोत. साधारणतः पहिला काय जो अर्थ आहे, पहिला मुद्दा आहे अर्थ. कार्यकारी समिती किंवा संचालक मंडळाच्या प्रमुखाला अध्यक्ष म्हणून ओळखलं जातं किंवा कार्यकारी समिती किंवा संचालक मंडळाच्या प्रमुखाला अध्यक्ष असे म्हणतात हे आपण समजून घेतलं. आणि सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी व सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने नेमलेली व्यक्ती म्हणजे सहकार आयुक्त व निबंधक होय. म्हणजे आपण लक्षात घेऊ शकता सहकार आयुक्त व निबंधक कोण की ज्या व्यक्तीची नेमणूक सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी व सहकारी चळवळ नियंत्रण ठेवण्याकरिता राज्य शासनाने केलेली असते अशा व्यक्तीला सहकार आयुक्त व निबंधक म्हणून ओळखलं जातं. आणि कार्यकारी समिती किंवा संचालक मंडळाच्या प्रमुखाला किंवा संचालक मंडळाचा जो काही प्रतिनिधी आहे की त्यांच्यातून निवडून दिलेला जो प्रतिनिधी त्याला अध्यक्ष म्हणून आपण ओळखतो. हा झाला पहिला मुद्दा अर्थ. या अनुषंगाने अर्थ या मुद्द्याच्या आधारे आपण अध्यक्ष व सहकार आयुक्त व निबंधक यांचा जो अर्थ आहे तो समजून घेतला. त्यानंतर दुसरा फरकाचा मुद्दा आपण अभ्यासतो आहोत, निवड किंवा नियुक्ती. अध्यक्षाची निवड जर आपण बघितली तर सहकारी संस्थेचे संचालक किंवा संचालक मंडळ या अध्यक्षाची नियुक्ती करतं. अध्यक्षाची नियुक्ती संचालक मंडळाकडनं केली जाते हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती ही राज्य शासनामार्फत राज्य सरकारमार्फत केली जाते हे समजून घ्या. तिसरा मुद्दा आहे की नियंत्रण व देखरेख. सहकारी संस्थेचा जो काय अध्यक्ष आहे, अध्यक्ष संस्थेतील कामकाजावरती नियंत्रण व देखरेख ठेवतात. म्हणजे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाच्या अंतर्गत सहकारी संस्थांवरती देखरेख किंवा नियंत्रण ठेवण्याचं काम त्यामध्ये केलं जातं. मात्र सहकार आयुक्त व निबंधक राज्यातील संपूर्ण सहकारी चळवळीवरती नियंत्रण ठेवतात. म्हणजे सहकार चळवळ जी मानवयात किंवा राज्यातील सर्व सहकारी संस्था आहेत यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. पुढचा फरकाचा मुद्दा आपण अभ्यासतो कार्यक्षेत्र. अध्यक्षांचं कार्यक्षेत्र हे एका विशिष्ट सहकारी संस्थेपुरते मर्यादित असतं. मात्र सहकार आयुक्त व निबंधकाचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण राज्यभर असतं की संपूर्ण राज्यभरातील ज्या सहकारी संस्था आहेत यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम, यांना मार्गदर्शन करण्याचं काम या सहकार आयुक्त व निबंधकाकडनं केलं जातं. पुढील फरकाचा मुद्दा आहे की निर्णायक मत. अध्यक्षांना निर्णायक मताचा अधिकार असतो, मात्र सहकार आयुक्त व निबंधकांना निर्णायक मताचा अधिकार नसतो हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. मोबदला हा पुढील मुद्दा आपण अभ्यासतोय की साधारणतः अध्यक्ष यांना कामाचा मोबदला म्हणून संस्थेकडून मानधन मिळते आणि सहकार आयुक्त व निबंधक यांना कामाचा मोबदला म्हणून राज्य शासनाकडनं त्या ठिकाणी काय मिळतं, वेतन मिळतं. म्हणजे सहकार आयुक्त व निबंधक यांना काय मिळतं, राज्य शासनाकडनं वेतन मिळतं, पगार मिळतो. मात्र सहकारी संस्थेच्या अध्यक्षांना सहकारी संस्थेकडनं त्या ठिकाणी मानधन मिळतं, त्यालाच आपण हॉनरेरियम म्हणतो, हॉनरेरियम. ओके, या पद्धतीने. आणि सर्वात शेवटचा मुद्दा जर आपण अभ्यासला की बडतर्फ. साधारणतः अध्यक्ष यांना निबंधक व आयुक्त संचालक किंवा सभासद बडतर्फ करू शकतात. म्हणजे सहकारी संस्थेचे अध्यक्ष हे सहकारी संस्थेच्या संचालक मंडळामधून निवडून दिलेले एक प्रतिनिधी की सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातून निवडून दिलेला प्रतिनिधी म्हणून म्हणजे अध्यक्ष. आणि या अध्यक्षांना बडतर्फ करण्याचा अधिकार निबंधक व आयुक्त यांना असतो.
संचालक किंवा सभासद देखील सहकारी संस्थेच्या अध्यक्षांना काय करू शकतात, बडतर्फ करू शकतात, पदावरनं निलंबित करू शकतात या पद्धतीने. मात्र सहकार आयुक्त व निबंधक यांना राज्य सरकार बडतर्फ करू शकते. या प्रकारचे विविध मुद्दे आपण सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि सहकारी संस्थेचे आयुक्त व निबंधक किंवा राज्य शासनाने नियुक्त केलेले सहकार आयुक्त व निबंधक यांच्यातील जो फरक आहे हा विविध मुद्द्यांच्या आधारे यामध्ये समजून घेतलेला आहे. साधारणतः या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर सहकारी संस्थांची नोंदणी करणं, सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या कार्यावरती नियंत्रण ठेवून त्यांच्या कार्यामध्ये समन्वय साधण्याकरिता राज्य पातळीवर सहकार खात्याकडून नियुक्त केलेला सर्वोच्च अधिकारी म्हणजे सहकार आयुक्त व निबंधक होय. या प्रकारचा अर्थ आपण सहकार आयुक्त व निबंधक यांचा लक्षात घेतलेला आहे. साधारणतः महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 2 उपकलम 24 व कलम 3 नुसार ज्या व्यक्तीची नियुक्ती सहकार आयुक्त व निबंधक या पदावर महाराष्ट्र शासन करते त्या व्यक्ती सहकार आयुक्त व निबंधक असे म्हणतात, हे आपण अभ्यासले. साधारणतः सहकार आयुक्त व निबंधकाची भूमिका देखील आपण यामध्ये अभ्यासलेली आहे की सहकार आयुक्त व निबंधक एक प्रतिनिधी म्हणून काम करतात, नेता, दुवा, मार्गदर्शक, एक पालकत्व किंवा कठोर प्रशासक, इवन सहकारी संस्थेचा निर्माता पालनकर्ता किंवा विसर्जक म्हणून देखील सहकार आयुक्त व निबंधकाची भूमिका आपण अभ्यासलेली आहे. सहकार आयुक्त व निबंधकाची कार्य जर आपण अभ्यासली तर त्यामध्ये वैधानिक कार्य अभ्यासली आहेत, नियंत्रणात्मक कार्य अभ्यासली आहेत, विकासात्मक कार्य अभ्यासली आहेत. वैधानिक कार्यांमध्ये आपण जर बघितलं की सहकारी संस्थेची नोंदणी करणं, पोटनियमांना मंजुरी देणे, सहकार किंवा सहकारी संस्थांना नोंदणी दाखला देणे, सभासदत्वास मंजुरी देणे, संस्थांचे वर्गीकरण करणे, सभांचे आयोजन करणे, संस्थेच्या निधीची गुंतवणूक करणे, न्यायनिवाड्याचं काम करणं आणि संस्थांचं एकत्रीकरण व विभाजन करणं या प्रकारची कार्य वैधानिक कार्य म्हणून सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतात, हे आपण अभ्यासलं. नियंत्रणात्मक कार्यांमध्ये प्रशासकीय कार्य, हिशोब तपासणी करणे, आर्थिक व्यवहारांवरती नियंत्रण ठेवणे, दोषी संस्थांविरुद्ध कारवाई करणं आणि शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणे या प्रकारची देखील आपण नियंत्रणात्मक कार्य अभ्यासली आहेत. सोबतच आपण विकासात्मक कार्य देखील अभ्यासली आहेत. सहकारी क्षेत्रांचं नेतृत्व करणं, सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन करणे, सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणं, सहकारी संस्थांना आर्थिक मदत पुरविणं, कर्ज वसुलीला चालना देणं आणि सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण उपलब्ध करून देणं या सर्व प्रकारचे विकासात्मक कार्य आपण यामध्ये अभ्यासलेले आहेत. सोबतच सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. सहकारी संस्थांची नोंदणी करणं, पोटनियमांना मान्यता देणं, अभिलेख जप्त करणं, नोंदणी रद्द करणे, सभासदत्व देणे किंवा सभांचं आयोजन करणं, सहकारी संस्थेच्या किंवा हिशोब तपासण्यासाठी नियुक्ती करणं आणि साधारणतः संस्थांचं वर्गीकरण किंवा सहकारी संस्थांचं विलिनीकरण करणं या सर्व प्रकारचे अधिकार यामध्ये आपण अभ्यासलेले आहेत. सहकार आयुक्त व निबंधक ही संकल्पना देखील आपण अभ्यासली आहे. साधारणतः विभागीय आयुक्त किंवा विभागीय सहनिबंधक की ज्याला राज्यातील सहकार चळवळीचे विभागीय स्तरावरती नियंत्रण करणारा अधिकारी म्हणून देखील ओळखला जातं. जिल्हा उपनिबंधक की ज्या जिल्हा स्तरावरती सहकारी संस्थांची नोंदणी व त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणारा अधिकारी म्हणून देखील जिल्हा उपनिबंधकाला ओळखला जातं. सहाय्यक उपनिबंधक की जो तालुका पातळीवरती सहकारी संस्थांना नियंत्रित करतो किंवा सहकारी संस्थांचा प्रमुख नियंत्रक अधिकारी म्हणून ओळखला जातो. आणि या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे प्रकरण योग्य पद्धतीने समजलं असावं अशी अपेक्षा आहे. निश्चितच या प्रकरणाला आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.